राज लर्निंग कॉर्नर या तुमच्या आवडत्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी काही विशेष माहिती. त्या अगोदर जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग बघूया रवींद्रनाथ टागोर. पहिले भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी असे होते. शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी घरी शिक्षक ठेवून अभ्यास करून घेतला. यावेळी बंगाली, संस्कृत, इंग्रजी या भाषा आणि गणित, इतिहास, भूगोल विषय ते शिकले. रवींद्रनाथ टागोर यांचा विवाह मृणालिनी देवी यांच्यासोबत झाला. इसवी सन 1876 मध्ये रवींद्रनाथांची पहिली कविता वनफूल ज्ञानांकुर मानसिकामधून प्रकाशित झाली. इसवी सन 1881 मध्ये त्यांनी वाल्मिकी प्रतिभा हे पहिले संगीत नाटक लिहिले. गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले. इसवी सन 1913 मध्ये डॉक्टर अल्फ्रेड नोबेल फाउंडेशन ने रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहास साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला. नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे रवींद्रनाथांची कीर्ती साऱ्या जगभर पसरली. गीतांजलीची विविध प्रदेशी व भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. रवींद्रनाथांचे विविध क्षेत्रातील थोर कार्य पाहून इंग्रज सरकारने इसवी सन 1915 त्यांना सर ही बहुनामाची पदवी दिली. 1919 पंजाबात जालियनवाला बागेत इंग्रज सरकारने हजारो निरपराध भारतीयांना गोळ्या मारून ठार केले. तेव्हा संतापलेल्या रवींद्रनाथांनी सर पदवीचा त्याग केला. इसवी सन 1930 म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी चित्रकला शिकण्याची इच्छा झाली. त्यांनी 10 वर्षात 3000 चित्रे काढली. जन गण मन या राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर 7 ऑगस्ट 1941 रोजी निधन पावले. अशा या महान व्यक्तीस विनम्र अभिवादन. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.